नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन लेक्चरला तुम्ही तयारच असाल आणि खरी थोडी प्रॅक्टिस पण केली असेल सिग्निफिकंट फिगर बद्दल. तर ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल आता सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय. तर ठीक आहे, आपण अजून थोडस कॅल्क्युलेशन सोपं कसं करता येईल त्याच्याविषयी आपण पुढचे काही पॉइंट्स बघू. त्याच्या पुढचा पॉईंट होता बघा, कॅल्क्युलेशन विथ सिग्निफिकंट फिगर, त्याच्यातला पॉईंट आहे राऊंडिंग ऑफ. बरोबर आहे, त्याच्यातला पुढचा पॉईंट काय आहे, राऊंडिंग ऑफ. आता हे मित्रांनो सोपं आहे, तुम्ही वापरलेलं आहे, फक्त मी वाचून दाखवतो, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. द फायनल रिझल्ट ऑफ ए कॅल्क्युलेशन कंटेनिंग फिगर दॅट आर नॉट सिग्निफिकंट वेन धीस ऑकर्स देन फायनल रिझल्ट राऊंड ऑफ. फायनल रिझल्ट राऊंड ऑफ. आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याला कॅल्क्युलेशन प्रॅक्टिकलचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एखादी संख्या मिळते. बरोबर आहे, मग ह्या संख्या काही वेळेला जास्त मोठी असेल तर 2 डेसिमल पर्यंत घ्यायची आहे का 3 डेसिमल पर्यंत घ्यायची आहे त्याला महत्व असतं. तर तसं घ्यायचं असलं तर कसं घ्यायचं त्याच्याकरता थोडेसे खालचे सिम्पल रूल आहेत. बिलकुल तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालेल, परंतु तुम्हाला अनुभवाने ते आलं म्हणजे लक्षात येऊ दे. या अगोदर हे रूल पण तुम्ही वापरलेले आहेत अलगलक्षामध्ये 8वी 9वीला. मी बघा तुम्हाला करून दाखवतो. पहिला रूल बघा, इन ए फिगर द लास्ट डिजिट इज लेस दॅन 5. समजा एक फिगर दिलेली आणि शेवटचा अंक लेस दॅन 5 म्हणजे 5 पेक्षा काय कमी आहे, देन लास्ट डिजिट इज अनचेंज. तर लास्ट डिजिटला तुम्ही चेंज करता कामा नाही. एक्झाम्पल बघा, 46.32 असं नंबर तुम्हाला मिळालेला आहे राऊंड ऑफ टू 2 डिजिट आणि हा नंबर तुम्हाला 2 डिजिट पर्यंत लिहायचा आहे. देन फिगर इज कशी लिहाल तुम्ही, फिगर 46. बरोबर आहे, कारण तिसरा नंबर जो 3 आहे तो 5 पेक्षा काय आहे कमी आहे, लेस दॅन 5 आहे. मग त्याला घ्यायची गरज नाही, त्याला सोडून द्यायचा. तुमचं आन्सर आलं 46. सोपं आहे की नाही. हा, तर या अगोदर तुम्ही हे केलेलं आहे कॅल्क्युलेशन मध्ये. तर त्याच्या पुढचा पॉइंट पाहू, दुसरा, इन ए फिगर द लास्ट डिजिट, समजा एखादी फिगर दिलेली आहे आणि त्याचा लास्ट डिजिट इज ग्रेटर दॅन 5 ऑर मोर. शेवटचा डिजिट जो आहे तो 5 आहे किंवा 5 पेक्षा काय जास्त आहे, देन लास्ट डिजिट टू बी केप्ट बाय इन्क्रीजिंग 1 युनिट. मग अशा वेळेस शेवटचा जो नंबर असेल त्याला कितीने वाढून घ्यायचं, 1 अंक. आता एक्झाम्पल घेऊन पाहू. समजा आपल्याला अशी संख्या दिली आहे 52.87 आणि हिला म्हटलंय राऊंडेड टू 3 सिग्निफिकंट. हिला 3 सिग्निफिकंट पर्यंत काय करा, राऊंडेड. देन फिगर इज, तेव्हा फिगर काय, आता 52.8 हे झाली 3 पर्यंत आणि शेवटचा अंक 7 आहे म्हणजे हा 5 पेक्षा काय मोठा. मग 8 काय करून घ्यायचं, 9, म्हणजे संख्या आपली येईल, फिगर आपली येईल 52.9. बरोबर आहे, हे सोपं कॅल्क्युलेशन आहे. 2-4 संख्या घेते ना, तर अनुभवाने आपल्याला ते येऊन जातं. एवढं काही रूल वगैरे लक्षात ठेवायची बी गरज पडत नाही. आलं का लक्षामध्ये. तर याच्यावर अजून पुस्तकामध्ये तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम दिलेले आहेत, तर ते प्रॉब्लेम आपण पाहू. प्रॉब्लेम नंबर 2.8 राऊंड ऑफ, मी वाचतोय ना, प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. हा, राऊंड ऑफ इच ऑफ द फॉलोइंग टू द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट इंडिकेट. ए पॉइंटला त्याला काय म्हणतंय, 1.223 2 डिजिट, 2 डिजिट पर्यंत लिहा. बी पॉइंट काय म्हणतोय, 12.56 टू 3 डिजिट. सी काय म्हणतोय, 1.22.17 टू 4 डिजिट. आणि डी पॉइंट काय म्हणतोय, 231.5 टू 3 डिजिट. असा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे, छोटासा आहे, तोंडी पण सोडू शकता. पहिला पाहू आता आपला, 1.223 टू 2 डिजिट. मग आन्सर बघा पहिल्या याच्यात काय येईल, 2 डिजिट म्हणजे 1.2 आणि पुढचा नंबर 2 आहे परंतु तो लेस दॅन 5 आहे, सोडून द्या.
म्हणजे संख्या आली आपली 1.2. दुसऱ्याचा बघा, दुसऱ्याचा आहे 12.56, 2-3 डिजिट, तर 12.5 अशी संख्या घेऊ आपण. पण पुढचा अंक काय आहे, चौथा 6, हा 5-पेक्षा काय आहे मोठा. मग अगोदरच्या 5 काय करून घ्यायचं, 6, म्हणजे 12.6. त्याच्यानंतर बघा तिसरी सी दिलेला आहे 122.17, 2-4 डिजिट. आता 4 डिजिट पर्यंत तुम्ही असं लिहाल 122.1, पण त्याच्या पुढची संख्या 7 आहे, 5-पेक्षा काय आहे जास्त, म्हणून एकाचे काय करून घ्यायचे 2, म्हणजे संख्या आली 122.2. चौथा बघा डी पॉइंट 231.5, 2-3 डिजिट. आता 3 डिजिट म्हटले तर 231 म्हणजे 231 येतील. पण शेवटचा चौथा अंक पाहिला तर 5 आहे, हा 5 असल्यामुळे 31 काय करून घ्यावे लागेल, 32, म्हणजे 232. सो इन दिस वे वी कॅन इन्क्रीज द नंबर, ऍड टू 1 युनिट. तर या पद्धतीने तुम्हाला संख्या त्या लिहायच्या आहे मित्रांनो, बरोबर आहे. तर वाचल्यापेक्षा ते आपल्याला समजलं ना तर आपण लवकरात लवकर ते लक्षात येतं आपल्या, बरोबर आहे. म्हणजे काही पॉईंट त्याच्यामध्ये फारसा काय आहे राहत नाही लक्षात, असं काही नाही. काही काही वेळेला नोट्स मध्ये लिहावं भरपूर लागतं, परंतु तुम्हाला लिहित असताना लक्षामध्ये लगेच जे पॉईंट येतात ते बाकीचे पॉईंट येतात बघून टाक आलं का लक्षामध्ये. आता आपण पुढचा पॉईंट पाहू. हा पुढचा पॉईंट होतो मित्रांनो बघा 2.4, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे एक अननोन कंपाऊंड असेल, त्याचा फॉर्म्युला कसा डिटर्माइन करायचा. काय होतं मित्रांनो, बऱ्याचदा आपण प्रॅक्टिकल करतो, आपण म्हणा किंवा सायंटिस्ट म्हणा, आणि नेमका तो कंपाऊंड अननोन असतो, म्हणजे त्याचा काहीच पत्ता नसतो, फॉर्म्युलाही माहीत नसतो, काही माहीत नसतो. मग अशा वेळेस त्याचा फॉर्म्युला तुम्ही कसा डिटर्माइन करणार, बरोबर आहे, की हा कंपाऊंड कोणता आहे बुवा. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला पहिल्यांदा काय शोधावं लागतं, कोणकोणते इलिमेंट प्रेझेंट आहेत कमीत कमी, इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. आणि मग त्याच्यानंतर त्याचं मॉलिक्युलर वेट वरून त्याच्या ऍक्च्युअली मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण काय करतो, डिटरमाइन करत असतो प्रॅक्टिकलमध्ये. आता ती गोष्ट वेगळी की आपल्याला बऱ्याच कंपाऊंडचे फॉर्म्युले अगोदरच माहीत असतात, बरोबर आहे. पण जर माहीतच नसेल एखाद्या वेळेस तर या मेथडने तुम्हाला ते कन्सिडर करावं लागेल. मग पहिल्यांदा आपण पाहू इम्पिरिकल फॉर्म्युला. केमिस्ट्रीमध्ये आता तुम्ही ज्या वेळेस पेपर सेकंडमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फॉर्म्युला माहिती असल्याशिवाय पुढे जाऊ शकतच नाही, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला ते फॉर्म्युले कसे लिहायचे, बॉन्ड किती पाहिजे, ते सगळं तिथे लक्षात ठेवायचं. कार्बनचा बॉन्ड असतो, कार्बनची व्हॅलेन्सी असते, तो 4 बॉन्ड आपण दाखवू शकतो, 5 बॉन्ड तिथे दाखवू शकत नाही. तर असे फॉर्म्युले तुम्ही घरी लिहून लिहत चला, म्हणजे तुमची थोडीशी प्रॅक्टिस होईल, बरोबर आहे. तर आपण पहिल्यांदा पाहू मित्रांनो इम्पिरिकल फॉर्म्युला. तर इम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो बघा, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एक्झाम्पल बघा, पहिलं दिलेलं आहे ग्लुकोजचं. आता तुम्हाला जर विचारलं 11वीमध्ये की ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, तर निम्म्या मुलांना ग्लुकोजचा फॉर्म्युला सांगता येणार, बरोबर आहे. पण यदा कदाचित तो 10वीमध्ये कुठेतरी वाचण्यात आला असेल तर ते मुलं सांगू शकतील, बरोबर आहे. जो फॉर्म्युला तुम्हाला अगोदर गेलेला असेल कुठेतरी काहीतरी लिंक, तो सांगता येईल. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला हे C6H12O6, बरोबर आहे. हा झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता आपण याचा इम्पिरिकल फॉर्म्युला शोधू. कार्बन किती आहे 6, हायड्रोजन किती आहे 12, ऑक्सिजन किती आहे 6. मग याला 6 भाग जाऊ शकतो, देऊन टाका भाग. 6 भागले तर कार्बन 1 आहे, 6 × 12 हायड्रोजन 2 आहे, 6 × 1 ऑक्सिजन काय आहे 1 आहे. याच्यावरून रेशो काय आला, 1:2:1. मग याच्यावरून तुम्ही इम्पिरिकल फॉर्म्युला असा लिहू शकता, सी 1 वेळा आहे, H2 हायड्रोजन 2 वेळा आहे, ओ ऑक्सिजन 1 वेळा आहे, म्हणजे त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला झाला C H2O. म्हणजे कमीत कमी त्याच्यात हे इलिमेंट या प्रपोर्शन मध्ये आहे हे सिद्ध होतं, बरोबर आहे.
याला आपण म्हणतो एम्पिरिकल फॉर्म्युला. आता आपण अजून दुसरा एक्झाम्पल घेऊ मित्रांनो, हायड्रोजन पॅरॉक्साईड. कारण बऱ्याचदा काय होतं, मुळात म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युलाच माहिती नसतो. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O2, बरोबर आहे. आता याला सोडव, किती हायड्रोजन आहे त्याच्यात, दोन हायड्रोजन, ऑक्सिजन दोन ऑक्सिजन. आता इथे दोनाने भाग देऊ शकतात, देऊन टाका भाग. दोनाने भागितलं, हायड्रोजन एक राहिला, ऑक्सिजन एक राहिला. आता रेशो पाहिला आपण इथे, काय आला, 1:1. मग यावरून तुम्ही इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणू शकता, हायड्रोजन एक वेळा म्हणून H, ऑक्सिजन एक वेळा म्हणून इम्पिरिकल फॉर्म्युला काय आला, HO. आता आपण डेफिनेशन कडे बघू. मग याच्यावरून इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय, याची डेफिनेशन. तर इम्पिरिकल फॉर्म्युलाची डेफिनेशन काय बघा, द सिम्पल रेशो कंसात होल नंबर, होल नंबर म्हणजे काय, 1, 2, 3, 4, 5 असं, 1.2, 2.5 असं नाही, 1, 2, 3, 4, 5 असे नंबर. द सिम्पल रेशो ऑफ ए डिफरंट ॲटम, जसं कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. द सिम्पल रेशो ऑफ ए डिफरंट ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज व्हॉट, इम्पिरिकल फॉर्म्युला. त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, इम्पिरिकल फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये, द सिम्पल रेशो ऑफ ए डिफरंट ॲटम प्रेझेंट इन अ मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज व्हॉट, इम्पिरिकल फॉर्म्युला. आता इथे बघा, तिसरं एक्झाम्पल दिलं आहे, त्याचं तुम्ही घरी सोडवून बघा. ऑक्झेलिक ऍसिड असा फॉर्म्युला दिलेला आहे, याचा फॉर्म्युला आहे H2C2O4. याचा रेशो तुम्ही कसा काढता तो काढून बघा, खाली उत्तर दिलेलं आहे, 1:1:2. मुळात म्हणजे काय होतं की ऑक्झेलिक ऍसिड, पहिला प्रश्न हाच पडतो की याचा फॉर्म्युला काय, बरोबर आहे. तर अशा वेळेस जे फॉर्म्युले तुम्हाला गेले असतील किंवा पुस्तकात दिले असतील, एक पान घ्यायचं नोटबुकचं आणि त्याच्यावरती फॉर्म्युले लिहून काढायचे, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी जसं आता 1 ते 10 कमीत कमी तुम्हाला माहिती झालं, तर मग पुढे तुम्हाला 11 आले 12 आले तर हे माहिती पण होतील. पण नेमकं 1 ते 10 माहिती नाही, आणि 101 लिहायला गेलो आपण तर आपल्याला जमेल का, ते जमणार नाही. मग असे फॉर्म्युले एका फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवायचे, म्हणजे ते तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिसमध्ये येत जातात, बरोबर आहे. कमीत कमी फॉर्म्युले जे आपल्याला आवश्यक आहे ना, ते सगळ्यांची काही गरज पडत नाही. एका चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त 2, 2, 3, 3, 2, 2, 3, 3, 5, 5, 7, 7 फॉर्म्युले असतात. आलं मग लक्षामध्ये तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला. हा ठीक आहे, आता आपण बघू मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर मॉलिक्युलर फॉर्म्युलाला डेफिनेशन करायच्या अगोदर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा दाखवतो तो पाहू. पण एक्झाम्पलमध्ये बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साईड इज H2O2. काय दिलेला आहे फॉर्म्युला याचा, हायड्रोजन पॅरॉक्साईडचा H2O2. आता हा फॉर्म्युला बदलणार आहे का मित्रांनो, हा फॉर्म्युला आता बदलणार नाही विद्यार्थी मित्रांनो, हा असा भी होणार नाही H2O3 हायड्रोजन पॅरॉक्साईडचा, म्हणजे तो फिक्स झाला. H2 म्हणजे दोनच आहेत, O2 म्हणजे दोनच आहे, बरोबर आहे, ऑक्सिजन दोनच आहे. म्हणजे याच्यात जे ना ऍटमचा नंबर फिक्स होऊन जातो, तो बदलत नाही. मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय, याची डेफिनेशन अशी करू शकतो, एक्झॅक्ट नंबर म्हणजे तंतोतंत, बरोबर आहे, एक्झॅक्ट नंबर ऑफ डिफरंट, म्हणजे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, अजून वेगळा असला तर वेगळा, एक्झॅक्ट नंबर ऑफ ए डिफरंट ऍटम प्रेझेंट इन ए मॉलिक्युल किंवा कंपाऊंड म्हणा तुम्ही, प्रेझेंट इन ए मॉलिक्युल ऑर कंपाऊंड इज कॉल्ड एज व्हॉट, मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याला काय म्हणायचं आहे तुम्हाला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. आलं लक्षामध्ये. मग आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्हाला समजला तर तुमचा काय फायदा होऊ शकतो, हा पण एक प्रश्न, बरोबर आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स. मॉलिक्युलरचा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला तर त्याच्यावरून तुम्हाला त्या सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट समजू शकतं, बरोबर आहे. कसं, एक्झाम्पल मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन पॅरॉक्साईड इज H2O2, इट कंटेन 2 हायड्रोजन अँड 2 ऑक्सिजन. त्याच्यात 2 हायड्रोजन आहे आणि 2 ऑक्सिजन आहे. मग याचं मॉलिक्युलर वेट काढून घेऊ. मॉलिक्युलर वेट ऑफ H2O2 इज इक्वल टू कसं काढा, 2 हायड्रोजन + 2 ऑक्सिजन 2 ×. आता मित्रांनो, इथे सिम्पल सिम्पल ऍटम जे ना, त्याचा ऍटोमिक वेट तुम्हाला माहिती पाहिजे.
कोंडी पाठ करून घ्यायचं ते, म्हणजे पुढे जाऊन कुठे आला ना तर आपल्याला लक्षात राहतं, दिलेलं असलं तर काही प्रॉब्लेम नाही. हायड्रोजनचं ॲटॉमिक वेट किती आहे? 1, तर ते लक्षात घ्यायचं. ऑक्सिजनचं ॲटॉमिक वेट किती आहे? 16, ते टाकून द्यायचं. अजून तुम्हाला कोणतं सांगू? हायड्रोजन ऑक्सिजन नंतर कार्बनचं लक्षात ठेवायचं, कार्बनचं 12, आणि त्याच्यानंतर नायट्रोजनचं लक्षात ठेवायचं. हां, नायट्रोजनचं 14. हां, ॲटॉमिक नंबर कार्बनचा 6 आहे, नायट्रोजनचा 7 आहे, आणि ऑक्सिजनचा किती? 8 आहे. तर हे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे इलेमेंट वारंवार रिपीट होतात, पुन्हा 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 पुन्हा, तर त्याचं लक्षात ठेवा. मग आपण ते टाकलं तर 2 + 32 दॅट इज 34 ग्रॅम, म्हणजे आपल्याला त्याचं वेट काय आहे लक्षामध्ये येऊन. आता आपण असं पाहू रिलेशन काय, रिलेशन आहे वामायच्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला समजला, इम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला समजला, मग दोघींमध्ये रिलेशन काय दाखवता येईल? आता मोठा कोण आहे? द रिलेशन बिटवीन मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड इम्पिरिकल फॉर्म्युला इज मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इन टू इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला छोटा असतो तो मित्रांनो, म्हणून त्याला मल्टीप्लाय करावं लागेल एन. वेअर एन इज व्हॉट? नॅचरल नंबर. एन काय असतो मित्रांनो? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणकोणते? 1, 2, 3, 4, 5, 6 या फॉर्मेट, बरोबर आहे. या फॉर्मेटने तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायचं. काय टाकून घ्यायचं? याला स्क्वेअर ब्रॅकेट, म्हणजे याच्यावर तुम्हाला सोडवायचे एक्झाम्पल, बरोबर आहे. याच्यावर तुम्हाला काय सोडवायचे? एक्झाम्पल. तर ते एक्झाम्पल आपण आता पाहू की कोणकोणते एक्झाम्पल त्याच्यामध्ये येतात. बघा मित्रांनो, हे एक एक्झाम्पल मी इथे पाहतोय, प्रॉब्लेम नंबर 12.6 मध्ये आलं लक्षामध्ये. तर मित्रांनो, तुमच्या पुस्तकात पण एक्झाम्पल दिलेले आहेत, परंतु ही मेथड या पुस्तकने प्रमाणे जर सोडवली तर थोडीशी सोपी वाटते मला. तर तुम्ही या मेथडने जर सोडवलं तर बरोबर, तुमच्या पुस्तकात जे प्रॉब्लेम दिले त्या पेजवर ते या फॉर्मेटने तुम्ही सोडवायचे. हां, आता तुम्हाला सोपं वाटतं की नाही हे तुम्ही तुमचं ठरवा. प्रॉब्लेम वाचतो मी. 12.6, अन ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज फाउंड टू बी कंटेन 40% कार्बन अँड 6.6% हायड्रोजन, फाइंड इट्स इम्पिरिकल फॉर्म्युला. असं असेल तर त्याचं इम्पिरिकल फॉर्म्युला काय शोधा, बरोबर आहे. आता प्रॅक्टिकल करताना आपल्याला जो कंपाऊंड मिळतो ना त्याचं असंच परसेंटेज ते माहिती करून घेतात, बरोबर आहे. मग आता आपल्याला एक समजायला पाहिजे की परसेंटेज म्हणजे काय? 100, म्हणजे टोटल बेरीज 100 व्हायला पाहिजे तिथे, बरोबर आहे. मग आता आपण पाहू 100 होते तिथे. परसेंटेज ऑफ कार्बन किती आहे? 40. परसेंटेज ऑफ हायड्रोजन किती आहे? 6.66. सम ऑफ द परसेंटेज याची बेरीज करून घ्या, किती बेरीज झाली? 46.66, बरोबर आहे. मग आपल्याला तर 100 पाहिजे होते, बेरीज आपली टोटल इथपर्यंत झाली. मग अशा वेळेस काय करावं लागेल? तिसरा इलिमेंट याच्यात कोणता कन्सिडर करावा लागेल? ऑक्सिजन. याच्यात काय असेल? ऑक्सिजन. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इज 100 मधून वजा करा 100 - 46.66, जे उत्तर येईल त्या खाली दिलेलं आहे 53.34. हे काय झालं? ऑक्सिजनचं परसेंटेज. आलं लक्षात? आता तुम्ही जर पाहिलं 46.66, 53.34 यांची सगळ्यांची बेरीज केली तर ती 100 होऊन जाईल, बरोबर आहे. पण आता एखाद्या वेळेला असं बी असू शकतं की तुमची बेरीज अगोदरच 100 होऊन गेली, मग तिथे ऑक्सिजन घ्यायची गरज पडते का? तिथे ऑक्सिजन घ्यायची गरज पडणार नाही, लक्षात ठेवायचं. हा बेरीज जर 100 झाली नाही तर मात्र तुम्हाला ऑक्सिजन हा घ्यावा लागेल. आला लक्षामध्ये? आता खाली बघू. बघा मित्रांनो, आता खाली काय करायचं? असं एक पोस्ट म्हणजे टेबल तयार करून घ्यायचं. पहिल्या कॉलम मध्ये काय आहे? इलेमेंट. दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे? परसेंटेज कॉम्पोजिशन. तिसऱ्या कॉलम मध्ये काय आहे? ऍटोमिक रेशो. तर पुस्तकामध्ये त्याला नाव दिलेलं आहे मोल्स रेशो. आणि चौथा कॉलम काय आहे? सिंपल रेशो. असं कोष्टक तुम्ही तयार करून घ्यायचं. इलेमेंट पहिला कोणता आहे? कार्बन. दुसरा कोणता आहे? हायड्रोजन. आणि तिसरा कोणता आहे? ऑक्सिजन, बरोबर आहे. आणि काय काय माहिती तुम्हाला? परसेंटेज कॉम्पोजिशन, याच्यात किती परसेंट कार्बन आहे? 40. हायड्रोजन किती आहे? 6.66. आणि ऑक्सिजन किती आहे? 53.34. हे तुम्ही अगोदर कॅल्क्युलेट केलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये,
बरोबर आहे, ते पण लिहून टाकायचं. आता पुढचा पॉईंट काय मित्रांनो, तिसऱ्या नंबरचा कॉलम घेऊ आपण, ऍटोमिक रेशो किंवा मोल्स रेशो. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, हा 40 दिला, हा 40 वर घ्यायचा भागीले. ऍटोमिक रेशो म्हणजे ऍटोमिक वेट या कार्बनचं, एक नंबर मध्ये ऍटम कार्बनचा ऍटोमिक वेट किती आहे मी तुम्हाला सांगितलं ना, हे आपल्याला पाठ पाहिजे 12. 12 टाकून घ्या आणि बघून घ्या त्याला, 12 × 12 = 24, 12 × 3 किती होता 36, म्हणजे 3 आणि पुढे उरता 4 पॉईंट, भाग देता येईल 2 पॉईंट आणि 4 पुन्हा 0 घेऊन 3 3 असं त्याचं उत्तर. आता दुसरं पाहू कॉलम 2, हायड्रोजन बघा, पहा दुसरा एलिमेंट हायड्रोजन आहे. आता त्याचा ऍटोमिक रेशियो कसं काढायचं बघा, दिलेली व्हॅल्यू काय आहे परसेंटेज कॉम्पोजिशन 6.666 डिवायडेड बाय ऍटोमिक वेट, त्याचं वेट घ्यायचं, हायड्रोजनचं वेट किती 1 आहे, उत्तर तुम्हाला तेच मिळेल, बदलणार 6.6 बरोबर आहे. तिसरा बघा एलिमेंट काय आहे, ऑक्सिजन, पर्सेंटेज दिलंय त्याचं 53.34, ऍटोमिक रेशो कसा काढाल 53.34 भागीला ऍटोमिक वेट किती दिलंय वेट 16, बरोबर आहे, तर 16 भागून घ्या, 16 × 16 = 32 आणि 16 × 3 = 48 म्हणजे 3 त्याला भाग जातो 3 पॉईंट, बरोबर आहे. 49, 50 आणि 5 = 53, पुन्हा 5 उरता, पुन्हा 5 वर पुढचे 3 घेऊ शकता तुम्ही, पण पॉईंट या पद्धतीने 3.33. तर अशा पद्धतीने सोपा भागाकार करायचा मित्रांनो, अंदाज म्हणजे. आता चौथा कॉलम बघा, सिम्पल रेशो. आता सिम्पल रेशो काढताना मित्रांनो, हे भागीला 3.33 का घेतलंय तुम्हाला लक्षात आलं का? अगोदर तुम्ही मोल्स रेशो घेतले बघा, 3.33, 6.66, 3.33, तर याच्यात सगळ्यात लोएस्ट रेशो कोणता आहे 3.33, याच्यापेक्षाही खाली आहे का कोणी, कोणीच नाही, मग हा निवडायचा सगळ्यात लोएस्ट रेशो 3.33, म्हणजे 3.33 ने याला काय भागायचंय, ऑलरेडी याचा 3.33 आहे, त्याला डिवाइड करा 3.33 ने. उत्तर फक्त 1 2 3 याच्यातच द्यायचं, भाग किती जातो एकाचा, बस पुढे जास्त करायची गरज नाही, 1.2 1.3 एवढी गरज नाही, म्हणजे एक आला म्हणजे कार्बन एक प्रेझेंट आहे. दुसरा बघा 6.666 / 3.33, बरोबर आहे, तर याचा 3 × 2 किती झाले 6, 2, उत्तर 2 आलं, म्हणजे 2 हायड्रोजन असतील याच्यात. आणि नंतर तिसरं आहे 3.33 / 3.33, याचं उत्तर किती आलं 1, म्हणजे ऑक्सिजन किती असेल 1. सो देअरफोर इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज CH2O. काय आला इम्पिरिकल फॉर्म्युला, कार्बन 1 आहे म्हणून 1, हायड्रोजन 2 आहे म्हणून 2 H2 आणि ऑक्सिजन 1 आहे म्हणून 1. आला मित्रांनो, हे झालं सगळ्यात सोपा प्रॉब्लेम, म्हणजे कमीत कमी मोठा जरी प्रॉब्लेम दिलेला असला ना आपल्याला, तर इम्पिरिकल फॉर्म्युला पर्यंत त्याला शोधूनच ठेवायचं, बरोबर आहे. मग नंतर आपण पाहू मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे कसं काय मिळवायचं, पण इथपर्यंत तर तुम्हाला जमायलाच पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 3 मार्काचा प्रॉब्लेम असला तर 1.5 मार्क किंवा 2 मार्क याच्यातच तुम्हाला मिळून जातील. तर ठीक आहे, हे या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कंपाऊंडचा इम्पिरिकल फॉर्म्युला शोधू शकता. आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा असला तर, हां मॉलिक्युलर फॉर्म्युला जर शोधायचा असला तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा असला तर त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N × इम्पिरिकल फॉर्म्युला. आपण एक फॉर्म्युला आहे मित्रांनो वर दिलेला मॉलिक्युलर वेटला, 2 × वेपर डेन्सिटी, तर तो केव्हा यूज होतो मी तुम्हाला सांगेन, पण लक्षात ठेवायचं. आता दुसरा प्रॉब्लेम वाचतो मित्रांनो, दुसरा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, समजा अजून थोडस एक एक्झाम्पल घेऊ, 2 एक्झाम्पल घेतलं म्हणजे तुमच्या लक्षामध्ये जो काही प्रॉब्लेम अडचण असेल ती अडचण येऊन जाईल. आणि तुम्हाला झेरॉक्स वगैरे इथे दिलेले असतं, बरोबर आहे, त्या झेरॉक्स मध्ये सुद्धा प्रॉब्लेम असतात आणि तुमचं पुस्तकाचं नोटबुक पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिलेले आहे, या मेथडने तुम्ही सोडवून बघायचे घरी. तर जे आवाजाचा प्रॉब्लेम होता तो समजला का मग मित्रांनो तुम्हाला, आवाज आवाज जर येत नसेल ना तर बाहेरून पण स्पीकर लावता येतो, 100-150 रुपयाचा स्पीकर घेऊन घ्यायचा, नाही तर त्याच्यापेक्षा सोपं म्हणजे हेडफोन कानाला लावून घ्यायचे हेडफोन आणि मोबाईल वापरायचा तर त्याच्यामध्ये ठेवायचं,
जिथे हेडफोन आपल्याला आपल्याला आवाज ऐकू येतो तिथे दुसऱ्याला आवाजच ऐकू येतो. दुसऱ्याला आवाजच ऐकू येत नाही, आपल्यालाच आवाज ऐकू येतो. हेडफोन 100 रुपयाचे मिळतात ते घेऊन घ्यायचे. म्हणजे एका रूम मध्ये आपण बसलो बी आणि कोणी बोलत बी असलं तरी आपल्याला ऐकू येतो. पण जर तुम्ही लॅपटॉपवर किंवा याच्यावर असाल तर तिथे मोठा स्पीकर असतो, त्यामुळे तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. तर स्क्रीन क्लिअर कशी करायची ती पण तुम्ही आता शिकलाच असाल. व्हिडिओमध्ये जायचं, वर 3 डॉट दिलेले असतात, 3 डॉट दाबायचे, खाली तुम्हाला व्हॅल्यू मिळते 124 KB 240 KB सिलेक्ट करून बघायचं. क्लिअर दिसतंय का? अक्षर क्लिअर होऊन जातं त्याच्यामध्ये. लॅपटॉपला काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. लॅपटॉप म्हणजे मोबाईल असतील ना, त्यांनी मोबाईल काही वेळेला आडवा धरा, काही वेळेला माझे पेड काय उभं तर तुम्हाला चांगलं दिसू शकतं. माझे काही व्हिडिओ टाकलेले असतील याच्या व्यतिरिक्त तर तिथे उभं धरलं तरी तुम्हाला दिसू शकतं. नाही तर शक्यतो आडवंच मोबाईल घेऊन बघायचं. पण नाही दिसलं आता काय माहिती की नाही, आडवा धरून दिसत उभं धरून बघायचं. दोनच मेथड आहे, याच्यापेक्षा जास्त. आणि एवढं कधी जमलं तर तुमच्या स्क्रीनवर पहिल्यांदाच वेगवेगळे ऑप्शन दिले बघा, वायफाय हे वेगळं वेगळं कोणतं माईक वगैरे, तिथे पोर्ट्रेट नावाचं ऑप्शन दिलं असतं. ते बटन दाबलं ना की आपोआप मोबाईलचं चित्र आडवं होतं, आणि ते बटन दाबलं की आपोआप उभं बी होतं. असं काही नाही की हाताने आडवं करा ना हाताने उभं करा, एखाद्या वेळेस झालं नाही तर ते पोर्ट्रेटचं बटन दाबायचं म्हणजे आपोआप आडवं होतं. आलं लक्षामध्ये? तर काही काही मोबाईलचे जे फंक्शन आहे ना ते तुम्ही समजून घ्यायचं. काही ना चित्र दिसत नाही, काही ना आवाज येत नाही, तर आपल्याकडे काही पॉईंट जे आहेत आता तुम्हाला अष्ट्रगीत असल्यामुळे तुम्हाला अगोदरच सॉल्व नाही, बरोबर आहे? म्हणजे तुमचे प्रॉब्लेम काय होऊन जातील, सॉल्व म्हणजे एवढी अडचण येणार, बरोबर आहे की नाही? आणि याच्यापेक्षाही काही चांगले चांगले व्हिडिओ असतात. तुम्हाला अडचण आली तर तुम्ही ते चांगले चांगले व्हिडिओ युट्यूबवर जर गेला तर युट्यूबवर बघायला मिळेल. आलं का लक्षात? जर टाकलेले असतील काही बाहेरचे तर ते तुम्हाला ठीक आहे. आपण प्रॉब्लेम अँड ऑर्गेनिक मोनोबेसिक ऍसिड कंटेन 18.6% कार्बन, 1.55% हायड्रोजन अँड 55.04% क्लोरीन. इट्स मॉलिक्युलर वेट इज 129 फुल स्टॉप. कॅल्क्युलेट्स इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता त्याने काय करायला सांगितलं मित्रांनो? मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला पहिल्यांदा इम्पिरिकल फॉर्म्युला काढावा लागेल आणि नंतर आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे, बरोबर आहे? पण आपण पहिल्यांदा जे पाहिलं पहिल्या फॉर्म्युला तिथं काढू. हां, तर त्याच्याकरता तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला करता हा वापरायचा आहे. तुम्हाला वर दिले आहे बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. आणि यांची व्हॅल्यू अशी डिटर्माइन करायची, एन इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला वेट. हे सुद्धा हे तिन्ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे. दोन्ही तीन जे जे आपण वापरतो ना ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून दिल्या तिथे बाजूला लिहून ठेवायचे. आता ही हा फॉर्म्युला मी काही लिहिलेला नाही, बरोबर आहे? पण तो याच्यासारखाच आहे, फक्त फॉर्म्युल्याच्या ऐवजी एक शब्द टाकायचा आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युलाच्या ऐवजी काय म्हणायचं आहे? मॉलिक्युलर. इम्पिरिकल फॉर्म्युलाच्या ऐवजी काय म्हणायचं आहे? इम्पिरिकल फॉर्म्युला. थोडासा बदल येतो तुम्ही, तो तुम्ही कन्सिडर करायचा तुम्हाला प्रॅक्टिसने बरोबर. आता जे काही आहे ते आपण गिवनमध्ये लिहून घेऊ. परसेंटेज ऑफ कार्बन किती दिलं मित्रांनो? 18.6. परसेंटेज ऑफ हायड्रोजन किती दिलेलं आहे? 1.55. परसेंटेज ऑफ क्लोरीन किती दिलेलं आहे? 55.04. सम ऑफ परसेंटेज सगळ्यांची बेरीज करून घ्या, ती येते 75.19. म्हणजे 100 झालीच नाही, बरोबर आहे? हां, मग आता आपल्याला पहिल्यांदा 100 करावून घ्यावं लागेल. मग 100 करतात चौथा इलिमेंट काय असेल? ऑक्सिजन. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 100 - 75.19 दॅट इज इक्वल टू. आता बेरीज काही मी सांगत बसत नाही कशी करायची, सोपी. हां, 24.81. आलं लक्षामध्ये? 24.81. आता मात्र तुम्ही सगळ्यांची जर बेरीज केली पर्सेंटेजची तर बरोबर 100 होऊन जाईल, बरोबर आहे? हां, तर इथे 100 नसल्यामुळे घ्यावं लागेल. अगोदरच 100 होऊन गेले ना, मग ऑक्सिजन घ्यायची गरज नाही. हां, आता आपलं एक टेबल आखून घ्यायचं असा, इलेमेंट परसेंटेज कंपोजिशन
ऍटोमिक रेशो ज्याला तुम्ही मोल्स रेशो म्हणता आणि सिंपल रेशो. 11 टाकून द्या, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे, ऑक्सिजन. परसेंटेज कंपोजिशन तुम्हाला माहिती आहे किती परसेंट दिलेलं आहे तुम्हाला ते 18.6, 1.55, 55.04, 24.84 टाकून द्या. आता तुम्हाला फक्त ऍटोमिक रेशो आणि सिंपल रेशो हे सोडवायचे. तर पहिल्यांदा आपण ऍटोमिक रेशो सोडवू. हा ऍटोमिक रेशो बघा, 18.6 डिवायडेड बाय कार्बन, कार्बनचं मॉलिक्युल हे ऍटोमिक वेट किती होतं 12 पाठ पाहिजे लक्षात ठेवायचं. 12 ने भागून घ्या, 12 × 12 उरले किती 6. पुढे संख्या नाही आहे, पॉईंट ठेवून द्या. 6 × 6 घेतले 66 होता, 12 × 7 घेऊ शकतो. 1.55 आहे. दुसरं हायड्रोजनचं बघू. 1.55 डिवायडेड बाय हायड्रोजनचं वेट टाकून द्या 1, दॅट इज इक्वल टू आन्सर तेच मिळेल 1.55. 55.04 डिवायडेड बाय क्लोरीनचं टाका. आता क्लोरीनचं किती आहे 35.5. हा आता मित्रांनो क्लोरीन काही मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, समजा तुम्हाला माहीत नसलं वेट किंवा दिलेलं बी नसलं काय होऊन जाईल, डायरेक्ट पुढे प्रॉब्लेमच सोडवता येईल. शक्यतो एखाद्या वेट देतीलच, परंतु नाही दिलेलं तर 10 प्रश्न दिले. 35.5 टाकून द्या आणि 35.5 ने भागा, बरोबर आहे. तर 35.5 नसलं तरी 550.4 करा आणि खाली 355 ने बघा, 355 × 355 जे काही उरेल तिथे पॉईंट टाकून द्या. आणि नंतर भाग जात नाही कारण पुढे संख्या संपली आहे, जे उरतील ते तुम्ही तिथे लिहा. 1.55 त्याचं बी आन्सर येते. हे थोडस कठीण आहे पण सोडवा. 24.81 डिवायडेड बाय ऑक्सिजनचं आहे, ऑक्सिजनचं वेट टाका 16. 16 ने बघू शकता, 16 × 16 उरले किती 8. पुढे संख्या नाही पॉईंट मध्ये म्हणून पॉईंट टाकून द्या. 8 घेतले 88, 16 × 85 5 या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आता इथे मित्रांनो रेशो जो आहे ना तो सारखा आहे, 1.55, 1.55, 1.55. आता इथे लोएस्ट रेशिओ म्हणायचा विषयच राहिला नाही, कोणता लोएस्ट आहे कारण सारखेच आहे सगळे. 1.55 ने 1.55 लाच भागायचं, इज इक्वल टू 1, म्हणजे कार्बनाला 1, दुसऱ्यालाही भागा 1.55 × 1.5, उत्तराला 1, म्हणजे हायड्रोजन पण एकच आहे 1.55 × 1.5, क्लोरीन पण एकच आहे आणि चौथं आहे 1.55 म्हणजे ऑक्सिजन पण काय आहे एकच. तर याच्यावरून तुम्हाला इम्पिरिकल फॉर्म्युला शोधून झाला. इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज CHClO, बरोबर आहे CHClO. आणि लगेच काय करायचं मित्रांनो, मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला की तिसरा तिसरा पॉईंट आहे इम्पिरिकल फॉर्म्युला वेट टाकून घ्या. इम्पिरिकल फॉर्म्युला वेट कोणकोणते इलेवन होते, कार्बन हायड्रोजन सीएल आणि ऑक्सिजन टाकून घ्या. कार्बन 12, हायड्रोजन 1, क्लोरीन 35.5 आणि प्लस ऑक्सिजन 16, बेरीज करून घ्या 64.5. इम्पिरिकल फॉर्म्युला वेट बी लगेच मिळून जातं त्याचं. आता तुम्हाला काढायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, बरोबर आहे. त्याच्याकरता दिलेलं आहे गिवन काय आहे मॉलिक्युलर वेट किती मित्रांनो, मॉलिक्युलर वेट 129. काय आहे 129, एन इज इक्वल टू तुम्ही असं म्हणू शकता मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला वेट, बरोबर आहे. आता मॉलिक्युलर वेट तुम्ही टाकून घ्या 129 डिवायडेड बाय 64.5. 64 × 2 किती होतात 128 आणि 5.29 डायरेक्ट भाग जातोय दोनच. पॉईंट गिन तर काढायचा विषयच नाही आहे, 2, 3, 4 असंच उत्तर लिहायचं, बरोबर आहे. एखाद्या वेळेस इथे 129 ऐवजी 135 पण दिलेले असतील, पण त्याच्याने आपल्याला काय फरक पडतो, 135 दिलं आपल्याला उत्तर मिळालं की मी 2, पुढे पॉईंट घ्यायची गरज नाही इथं, बरोबर आहे. तर पुढे 2 घ्यायची गरज नाही. तर मग हे असं सोडवायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला, यांची किंमत टाकून द्या 2 मल्टीप्लाइड बाय CHClO. CHClO 2 आणि गुणून घ्या
दोन वेळा कार्बन येथील सी टू, दोन वेळा हायड्रोजन येथील एस टू, दोन वेळा सीएल येथील सीएल टू, दोन वेळा ऑक्सिजन येथील ओ टू. सो मॉलिक्युलर फॉर्मुला ऑफ द कंपाउंड इज सी सी टू एस टू सीएल टू. असं तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता मित्रांनो, आलं का लक्षामध्ये? आता या पद्धतीने ते पुढे एक्झाम्पल पण दिलं आहे, पण इथे हे बघा प्रॉब्लेममध्ये वेपर डेन्सिटी दिलेलं आहे, बरोबर आहे? मॉलिक्युलर वेट नाही दिलेलं, काय दिलेलं आहे? वेपर डेन्सिटी. मग वेपर डेन्सिटी वरून मॉलिक्युलर वेट इकडे काढता येतं. बघा हा फॉर्म्युला दिलेला आहे, मॉलिक्युलर वेट इज इक्वल टू व्हॉट? टू इंटू वेपर डेन्सिटी. दोनाने जर गुण दिला तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट मिळून जाईल, बरोबर आहे? आणि वेपर डेन्सिटी वरून मॉलिक्युलर वेट जर मिळालं तर तुम्हाला उत्तर काढता येईल. मागच्या सारखाच प्रॉब्लेम सोडायचा, दुसरा आता जो सोडवला तसा. आला लक्षात? तर असा हा प्रॉब्लेम इथे तुम्हाला दिलेला आहे, याला सोडवून बघायचं. फॉर्म्युला बी दिलाय बघा खाली, आलं का लक्षामध्ये? असं सोडवून बघायचं, वेगवेगळे एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला येऊन जातील. आणि हे आलं तर तुमच्या पुस्तकामध्ये वेगळे प्रॉब्लेम दिलेले आहेत थोडेसे इनऑर्गॅनिक वरचे, ते बी तुम्हाला सोडवता येतील, आलं का लक्षामध्ये? तर हे ऑर्गॅनिकचे प्रॉब्लेम होते की ऑर्गॅनिक कंपाऊंड जर मिळाला अनालिसिस करताना तर कसं आयडेंटिफाय करायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड, बरोबर आहे? तर या पद्धतीने सायंटिस्ट हे प्रॅक्टिकल करत असतात मित्रांनो. आणि एखादा कंपाऊंडचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला नसेल ना, तर तो फॉर्म्युला ते शोधून काढतात प्रॅक्टिकल अनालिसिसने, आलं का लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने तुम्ही ते फॉर्म्युले माहिती करून घ्या. आता मी तुम्हाला दोन एक फॉर्म्युले विचारतो, ते तुम्ही तुम्हाला माहिती आहे का नाही ते बघा. हां बघा, अल्केन तुम्ही शिकलाय की नाही? हां, मग अल्केन मध्ये दोन तीन फॉर्म्युले तुम्ही शोधून ठेवा. बघा, पहिला आहे मिथेन, दुसरा आहे इथेन, आणि तिसरा आहे प्रोपेन. याचा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो का? बघा, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? चार. म्हणजे चारच बॉन्ड तुम्हाला त्याच्यात दाखवता येतील, पाचवा बॉन्ड दाखवता येणार नाही. लिहून बघा तुम्ही फॉर्म्युला घरी कसा येतो. हे आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे प्रॉब्लेमचं. आता याच्यानंतर आपण पुढच्या वेळेस पाहू, ठीक आहे? तर पुढचा पिरियड सुरू होईपर्यंत 5 मिनिटं तुम्ही वाढ बघा, म्हणजे पुढचा पिरियड सुरू होईल.